डाउनलोड द Z5 ऍप नाउ. सध्या नेहमीच्या सासूसून मालिकांसोबतच थ्रिलर फॅन्टसी मालिकाही खूप गाजतायत. झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेनेही अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. आणि आता या मालिकेत आलेला ट्विस्टही चर्चेत आलाय. रुपालीने केलेल्या कारस्थानामुळे नेत्राला राजाध्यक्षांचं घर सोडावं लागलंय. आता आपण अद्वैतला मारू शकतो असा विचार रुपाली करत असतानाच मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. अद्वैत झोपला असताना कुणीतरी त्याचा खून करणार असल्याचा इशारा नेत्राला मिळतो आणि ती ही गोष्ट शेखरला सांगते आणि त्यामुळे शेखर अद्वैतचा जीव वाचवतो. अद्वैतवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर घाबरलेला शेखर पुन्हा एकदा नेत्राला राजाध्यक्षांच्या घरी परत आणणार आहे आणि सगळ्यांना नेत्राचं सत्य सांगणार आहे. नेत्रा अद्वैतचं रक्षण करण्यासाठी घरात आली आहे हे समजल्यावर रुपाली चांगलीच घाबरते. पण अद्वैतचा यावर विश्वास बसत नाही. त्यातच बिथरलेली रुपाली नेत्राला आव्हान देते. पण यावेळी नेत्रा ती संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबाचं रक्षण करेल असं आव्हान रुपालीला देते. तर रुपालीला नेत्राच्या रूपात अद्वैतची आई दिसल्याचा भास होतो आणि त्यामुळे ती चांगलीच घाबरते. रविवार 27 नोव्हेंबर 2022 ला रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर मालिकेचा हा विशेष भाग प्रसारित होणार आहे. नेत्रा अद्वैतच्या आईचा पुनर्जन्म असेल का? रुपाली नेत्राला आता कसा त्रास देणार? रुपालीचा प्लॅन नेत्रा उधळून लावेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील. तेव्हा पाहायला विसरू नका सातव्या मुलीची सातवी मुलगी सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.